देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला वीज ग्राहकाने मारहाण केली. खामगाव तालुक्यातल्या ढोरपगाव इथे ही घटना घडली. सुनील इंगळेसह हल्ला करणाऱ्या युवकाचं नाव असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपी विरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते आहे.